आपल्याबरोबर आमदार राजू पाटील आहेत. दादा, आज शिवसेनेने बहुमत सिद्ध झालंय, मनसेच्या भूमिकेसाठी सगळे वाट बघत होते, नेमकी मनसेची भूमिका काय? मनसेने पूर्वीपासून भूमिका मांडलेली आहे. निवडणुका लागल्यापासून माननीय रावसाहेब सभामध्ये सांगतच होते की ह्या राज्याला जसं एक सक्षम सरकारची गरज आहे, तशीच एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. मला वाटतं आता सक्षम विरोधी पक्षही बसलेला आहे, सरकारही बसले, सरकार सक्षम आहे की नाही ते काळ ठरवेल. परंतु एकंदरीत चित्र पाहता आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, ऑलरेडी विरोधी पक्ष सक्षम आहे. राजसाहेबांना तुम्ही भेटून आलात, काय बोलणं झालं? हेच बोलणं झालं. मग म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात बसणार आहे? थांब. हो, धन्यवाद आहे तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मनसेचे एकमेव आमदारांनी आपल्याला सांगितलेलं की ते विरोधी पक्षात बसणार हे ठाम असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. धनंजय दळवी, HW मराठी न्यूज, मुंबई.